सर्वप्रथम पाहूया अभिसरण प्रवाह। अभिसरण प्रवाह हा अधोगामी म्हणजेच खाली येणाऱ्या आणि ऊर्ध्वगामी म्हणजे वरी जाणाऱ्या जमिनीखालच्या हालचालींमुळे होत असतो। त्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागाखाली ज्वालामुखीच्या हालचाली होत असतात, त्या म्हणजे एकतर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज अशा डायरेक्शनमध्ये होत असतात। तर ज्या दोन्हीही कधीही एकाच बाजूनी होत नाही, त्या विविध बाजून होतात। एक क्लॉकवाईज असेल तर दुसरी अँटी क्लॉकवाईज असते। आणि सहसा समुद्राच्या किंवा पाण्याच्या खालच्या भागात काय होतं तर ह्या एक घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने दुसरी क्लॉकवाईज डायरेक्शनने जाते। ह्या दोघांची ॲक्शन अशी होते आणि जमिनीच्या खालचा मॅग्मा हा हळूहळू वर येऊ लागतो। ही डायरेक्शन जाते आणि ही अशी, त्यामुळे खालचा भाग वरी खेचला जातो आणि तो हळूहळू येऊन जमिनीच्या खालचा भाग म्हणजे जो लावा असेल तो अशा स्वरूपाचा मध्ये येऊन एक भाग तयार करतो। हा भाग तयार करताना इथली जमीन सरकते, ही जमीन ह्याच बाजूला व ही जमीन ह्या बाजूला सरकते। ह्याच क्रियेला आपण अभिसरण प्रवाह म्हणतो। अभिसरण प्रवाह हा समुद्राच्या खाली अशा प्रकारे होतो तर जमिनीच्या खाली तो विविध प्रकारे होतो। जमिनीच्या खाली कसा होतो तर सांगतो। अभिसरण प्रवाह हा जमिनीच्या ठिकाणी, मगाशी आपण पाहिलं तो नदीच्या ठिकाणी किंवा समुद्राच्या ठिकाणी कसा होतो, आता आपण पाहूया जमिनीच्या ठिकाणी। जमिनीच्या ठिकाणी रिॲक्शन एक्झॅक्टली उलटी असते। एक बाजू ही घड्याळाच्या दिशेने म्हणजे ही बाजू क्लॉकवाईज, दुसरी अँटी क्लॉकवाईज वाहते। ह्यावेळी काय होतं, दोन्ही बाजू जमिनीला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात आणि अशा क्रियेमुळे जमिनीचा काही भाग खाली खेचला जातो, म्हणजेच समुद्राच्या ठिकाणी तो भाग वरी ढकलला जातो तर जमिनीच्या ठिकाणी तो खाली खेचला जातो व त्या ठिकाणी अशी कृती तयार होते। दुर्बलावरणात याचा एक लहानसा पार्ट असतो जो समुद्राच्या ठिकाणी घडला आणि तो हळूच म्हणजे थोड्याशा प्रमाणात लावा बाहेर टाकतो व तो जेटच्या तुऱ्याप्रमाणे थोडा अगदी बाहेर येतो समुद्राच्या ठिकाणी, त्याला जेटचा तुरा असे म्हणतात।